माय डियर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एजुकेशन। आज अपन पाहणार आहोत 12th स्टँडर्ड फिजिक्स युनिट टेस्ट पेपर, जो की आहे महाराष्ट्र बोर्डचा। हा पेपर आहे 25 मार्क्सचा आणि याला वेळ आहे 1.5 तासांची। सो हा जस्ट प्रॅक्टिस पेपर आहे। याच्यामध्ये कोणते कोणते लेसन्सवरती क्वेश्चन्स आहेत, तर फर्स्ट लेसन आहे रोटेशनल डायनॅमिक्स, त्यानंतर नेक्स्ट लेसन आहे करंट इलेक्ट्रिसिटी, आणि नेक्स्ट लेसन आहे तो म्हणजे सेमी कंडक्टर्स अँड डिव्हायसेस। सो या तिन्ही लेसन्सवरती हा पेपर आहे। सेक्शन ए तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय, त्याच्यामध्ये आहे 4 मार्क्सचे MCQs आणि 3 मार्क्सचे व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स। सो या ठिकाणी हे दोन क्वेश्चन्स आहेत, दॅट मीन्स की क्वेश्चन सेक्शन ए जो आहे तर तो 7 मार्क्सला आहे। सो सेक्शन एमध्ये आहे फर्स्ट क्वेश्चनमध्ये 4 MCQs जे की तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचे आहेत, आणि क्वेश्चन नंबर 2 आहेत 3 व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स जे की तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचे आहेत, म्हणजे या ठिकाणी कुठलाही ऑप्शनल क्वेश्चन नाही आहे। सो अगेन हा जो पेपर पॅटर्न आहे तर तो बोर्डाने डिक्लेअर केलेला आहे की सेक्शन एमध्ये काय येणार, बीमध्ये काय येणार, सीमध्ये काय येणार आणि डीमध्ये काय येणार। बट याच्यामध्ये कोणते कोणते सब क्वेश्चन्स येतील ते तुमच्या कॉलेजनुसार डिफरंट असतील, कारण ऑब्विसली लेसन्स डिफरंट असणार आहेत, सो त्याच्यानुसार ते वेगवेगळे असतील। सो हा जस्ट एक प्रॅक्टिस पेपर आहे। नेक्स्ट आहे सेक्शन बी। सेक्शन बीमध्ये तुम्हाला 3 to 8 कोणतेही 4 questions अटेम्प्ट करायचे आहेत। सो या ठिकाणी तुमच्याकडे 6 questions आहेत, आणि त्या 6 तुम्हाला कोणतेही 4 questions अटेम्प्ट करायचे आहेत। प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्कला आहे। नेक्स्ट आहे सेक्शन सी, जो की तुम्हाला आहे 6 मार्क्ससाठी। या तिन्ही क्वेश्चन्सपैकी तुम्हाला कोणतेही 2 questions अटेम्प्ट करायचे आहेत, इच क्वेश्चन फॉर 3 मार्क। नेक्स्ट आहे सेक्शन डी। या ठिकाणी तुम्हाला कोणताही एकच क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे 12 आणि 13, आणि तो कुठलाही क्वेश्चन जो तुम्ही अटेम्प्ट करणार असाल तर तो 4 मार्क्ससाठी आहे। आता सेक्शन डीमध्ये 12th क्वेश्चनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ह्याला 2 मार्क्स आहे, याला 2 मार्क्स आहे, पण या पूर्ण ह्याला 4 मार्क्स आहे। याचा अर्थ प्रत्येक या ठिकाणी तुम्हाला लॉजिक गेटचं एक्सप्लेनेशन लिहायला 1 मार्क असणार आहे, बुलियन्स एक्सप्रेशन लिहायला 1 मार्क आहे, ट्रूथ टेबल दोघांचं सेपरेट येईल तर त्याला 1 मार्क आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी मार्कांचं डिस्ट्रीब्युशन केलं जाईल। ओके, सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल असेल, तर नक्कीच व्हिडिओ शेअर करा। त्यासोबतच बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ। बाय बाय।